सुपरस्टार कमल हसन आणि रजनीकांत यांचं नातं कसं आहे हे जाणून घेण्याची प्रेक्षकांची उत्सुकता कायमच असते. नुकतंच प्रदर्शित झालेल्या कलकी 2898 AD चित्रपटात कमल हसनने आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. कमल हसन आणि रजनीकांत यांचं तमिळ चित्रपट सृष्टीत वेगळं स्थान आहे. आपल्या अभिनयाने त्यांनी अनेक दशके तमिळ चित्रपट सृष्टी गाजवली आहे. दोघांनीही चित्रपट निर्माते के बालाचंदर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. कमल हसन आणि रजनीकांत यांनी सुरुवातीच्या काळात अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं, पण त्यानंतर त्यांनी एकत्र काम करण्याचं थांबवलं. त्यामुळे गेले 40 वर्षे ते कधीच एकत्र दिसले नाही. कमल हसन यांनी मुलाखतीत स्पष्ट केलं की आमच्यात कोणतीही स्पर्धा नाही, आम्ही एकमेकांचे स्पर्धक नाही तर आमचे मार्गदर्शकही एकच आहेत. इतरत्र जशी स्पर्धा असते तशी आमच्यात नाही. आमच्यात नेहमी खुली स्पर्धा होती, ज्यात कधीही शत्रुत्व नव्हतं. भविष्यात काम करण्याची संधी मिळाली तर नक्कीच काम करू. मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाल्यानंतर त्यांनी एकत्र काम केलं नाही, पण त्यांनी नेहमीच एकमेकांना पाठिंबा दिला आहे. आजही या दोन दिग्गज अभिनेत्यांची मैत्री टिकून आहे. तर तुम्ही सुपरस्टार कमल हसन आणि रजनीकांत या दोघांना पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करताना पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.